आज हुई जिला नियोजन समिति की सभा में रेती घाट के विषय में महत्वपूर्ण निर्णय लिए गए, जहां ट्रक पर जीपीएस लगाने की भी बात हुई। जिस विषय में जानकारी देते हुए रामटेक निर्वाचन क्षेत्र के विधायक आशीष जायसवाल ने बताया कि 1 फरवरी 2019 को देवेंद्र फडणवीस के साथ सभा हुई थी, जिसके बाद 12 फरवरी 2019 को अध्यादेश निकाला गया, जो मात्र साल भर के लिए था। लेकिन अब इस नए नीति में घरकुल के लिए फ्री रेत है तो पर्यावरण परमिशन वाले घाट से कम रेत निकलती है, जिसके चलते जिस घाट की इसी नहीं हुई है उन घाटों को ग्रामीणों के उपयोग के लिए खुला किया जाए, ऐसा निवेदन सरकार से किया है, जिस पर सरकार सकारात्मक है। ट्रैक्टरला जीपीएस लावणं अनिवार्य केलं आहे। अतिशय निर्णय मान्य फडणवीस साहेबांनी 1 जानेवारी 2019 बैठक झाली होती माझी त्यांच्यासोबत, आणि 12 फरवरीला त्यांनी जी आर काढला होता। अधिवेशनात देखील माझी माननीय विखे पाटील साहेबांसोबत बैठक झाली, आणि मागच्या वर्षीची जी योजना होती ती 1 वर्षासाठी होती, परंतु आता पुढच्या काही दिवसामध्ये नवीन पॉलिसी या ठिकाणी येत आहे। त्या पॉलिसीमध्ये आपण घरकुलसाठी पूर्णपणे फ्री आहे, त्याचा सक्तीने अंमलबजावणी करणार आहोत। दुसरं की ज्या रेतीघाटाची पर्यावरण अनुमती झाली, त्या रेतीघाटाची पर्यावरण अनुमती झाली तिथून खूप कमी वाळू उपलब्ध होते। जिल्ह्याला 2 लाख ब्रास वाळू लागत असेल तर पर्यावरण अनुमतीमधून फक्त 50,000 ब्रास ही उपलब्ध होत नाही, आणि मग जे डेफिशिट आहे शेवटी डिमांड सप्लाय रेशो मेंटेन करणं आवश्यक आहे। त्यामुळे आता नवीन धोरणामध्ये आपण क्रश स्टँडला प्रमोट करत आहोत। मी देखील सरकारला विनंती केली आहे की क्रश स्टँडची रॉयल्टी माफ करा किंवा 100 रुपये करून टाका, जेणेकरून नदीचा अमर्यादित उपसा कोणी करणार नाही, आणि अवेलेबिलिटी करून द्या। आणि विशेष करून ज्या रेतीघाटाची इसी झाली नाही आहे त्या रेतीघाटातून देखील लोकांना रेती गावकऱ्या लोकांना वापरण्याची मुभा केंद्र सरकारने दिलेली, ही बाब मी सरकारच्या लक्षात आणून दिली। सरकारने त्याचं पत्र देखील काढलेलं आहे, माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। मी तर म्हटलेलं आहे की ऑफलाईन रॉयल्टी द्या, आणि ट्रॅक्टरला जे दंड 1 लाख रुपये केलेलं आहे ते कमी करा, त्याबद्दल सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे। आणि आज माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आहे की घरकुलच्या लाभार्थ्यांनी लोकांना व्यक्तिगत कामासाठी गावाच्यासाठी वाढूची उपलब्धता करून द्या, असे क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। संजय